शरद दादा या तुम्ही त्यांना विचारलं की आज तुला फिल्म बघताना काय वाटत, कारण तो जास्त सापडत आहे. मी सिनेमा रिलीज झाला आणि ते सगळं चाललं होतं, तेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो. तिथून आल्यानंतर मी लगेच दुसऱ्या दिवशी तिकीट काढलं आणि थिएटरमध्ये गेलो. माझा मुलगा म्हणाला बाबा मास्क लावून चल, म्हटलं अजिबात गरज नाही, ह्या सिनेमा बघितल्यावर मला बघितल्यावर कोणीही मला ओळखत नाही. केदार प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही बॅडपॅचेस येत असतात, तसं एक 19 साल माझ्या आयुष्यात एक भयंकर बॅडपॅच होता की मला कर्करोगाने सापडलं होतं. त्या काळामध्ये या मराठी चित्रपट सृष्टीतल्या काहींचा मला फोन आला, त्यातला एक मला मित्र केदार शिंदे आणि दुसरं महेश महानरेकर. दोघांचे नावं घेणं गरजेचं अशासाठी आहे की आपण इतक्या भयानक आजारामध्ये असताना, आजारपण चालू असताना एक दिग्दर्शक फोन करून सांगतो की लवकर बरा हो, तुझ्यासाठी रोल ठेवला आहे. आणि हे फार महत्वाचं असत. आणि मी बरा झाल्यानंतर एक महिना पूर्ण पण झाला नव्हता आणि मी या सिनेमाचं शूटिंग केलंय, म्हणून मी तसा दिसतोय. जणू काही त्या अण्णाच्या रोल साठी मी मेहनत केली वर्षभर, त्याच्यासाठी बारीक होण्यासाठी एक ट्रीटमेंट आहे ती कोणीच करू नका, फक्त मी केली, त्याचं नाव आहे किमोथेरपी. त्याच्याने माणूस असा बारीक होतो, तसं झालो मी अण्णाच्या रोल साठी. आणि त्यानंतर मी परत खायला लागलो आणि मी आता छान झालो, आता अशासाठी सुद्धा एक रोल करायला लागतात नाही. केदार थँक्यू की त्याने तो शब्द पाळा, महेशने सुद्धा पाळा. आणि इतका सुंदर सिनेमा आणि सिनेमा बघितल्यानंतर म्हणजे प्रत्येक स्त्री सामान्यातले सामान्य बाई थिएटरमध्ये मला अशा कित्येक बायका दिसत होत्या. माझ्या मुलाला म्हटलं मला वाटत नाही ह्या याच्या आधी कधी थिएटरमध्ये आले असतील सिनेमा बघायला. अशा असंख्य बायका आहेत महाराष्ट्रात ज्या घराच्या बाहेरच पडलेल्या आहेत, ज्यांना नाटक सिनेमाच माहीत नाही, अशा काही महिला या सिनेमामुळे थिएटरमध्ये यायला लागले आणि ही फार मोठी गोष्ट आहे. एकीकडे आपण म्हणतो की मराठी चित्रपटाला प्रेक्षक नाहीये आणि अशा वेळेला अशा आयुष्यात थिएटर्स बघितलेलं नसलेल्या बायकांना खेचून आणण्याची ताकद या सिनेमाला आहे. आणि केदारनी मानवी फार छोट्या छोट्या बारीक बारीक भावभावना जे टिपले, जे क्षण टिपले की पुरुषांना सुद्धा सिनेमा बघताना कसं कसं रडावं सांगा. मी असंख्य वेळेला रडलो ती किती छोट्या छोट्या बायकांच्या प्रॉब्लेम्स किती दडवून ठेवलेल्या असतात, किती आतमध्ये अशा त्या कुचत असतात, त्या आतल्या सडत असतात, त्या डबक्यासारख्या साचलेल्या असतात. त्या सगळ्याला प्रवाही करायचं फार मोठं काम या सिनेमाने केलं. हा सिनेमा नुसतंच करमणूक नाही, हा सिनेमा नुसतंच नाही, अडकलेल्या हजारो वर्षांच्या बायकांच्या भावनांना पुन्हा प्रवाही करायचं काम या सिनेमाने केलंय. हा एक फार मोठा इतिहास आहे. हा सिनेमाची नोंद इतिहासामध्ये कायम घेतली जाईल आणि या सिनेमा बरोबर या सिनेमाचा कॅप्टन ऑफशिप केदार शिंदे तुझंही नाव कायम आहे सिनेमामध्ये इतिहासात नोंद केली. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.